हॅलो, वेलकम बॅक. मागील व्हिडिओमध्ये मी एक शॉर्ट टाकलेला ज्यामध्ये तुम्हाला रेसिपी ओळखायची होती, तर मग जास्त लोकांनी ती ओळखली नाही. चला तर आपण ती रेसिपी कोणती ते पाहूया. तुम्हाला कळलंच असेल ते म्हणजे मटन भेजा फ्राय. चला तर आपण या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला दोन बकरीचे भेजे घ्यायचे आहेत. स्वच्छ भेजा धुवून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया व हळद पावडर घालूया व त्यामध्ये आता आपण भेजा घालणार आहोत. हे आपल्याला थोडा वेळ 5 मिनिटासाठी आपण ते बॉईल करून घेणार आहोत. भेजावरती जे आपल्याला नस दिसत आहेत तांबड्या रंगाच्या लाल रंगाच्या, त्या आपल्याला नंतर काढून घ्यायच्या आहेत. 5 मिनिटासाठी आपण हे व्यवस्थित थोडा वेळ बॉईल करून घेऊया. 5 मिनिटानंतर आपण एका चमच्याच्या आधाराने ते भेजे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण थोडा वेळ त्या थंड झाल्यानंतर त्याच्यावरती ज्या नसा दिसत आहेत त्या आपल्याला स्वच्छ काढून घ्यायचे आहेत. दाखविल्याप्रमाणे आपण ते काढून घेऊया. मटन भेजाची कोणतीही रेसिपी करायच्या अगोदर आपल्याला ही पहिली स्टेप जरूर करायला हवी, जी म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला मीठ हळद घालून भेजा थोडा वेळ बॉईल करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हे ते सर्व स्वच्छ केल्यानंतर आता आपण भेजाचे दाखविल्याप्रमाणे छोटे तुकडे करून घेणार आहोत. भेजाची ही एक सोपी आणि साधी व अगदी चविष्ट अशी रेसिपी आहे. अनेक प्रकारचे असे रेसिपी केल्या जातात. आता आपण ते कापल्यानंतर त्यावर थोडा हळद पावडर, गरम मसाला आणि जर तुम्हाला हवं असेल तर बारीक ठेचून घेतलेला लसूण देखील तुम्ही घालू शकता आणि चवीनुसार मीठ हे आपल्याला घालायचं आहे व आपल्याला ते व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे. असे मोठे तुकडे ठेवले की आतील भागाला जास्त मसाला लागत नाही, त्यासाठी आपण ह्याचे अजून छोटे तुकडे करून घेणार आहोत. दाखविल्याप्रमाणे आपण असे छोटे तुकडे करून घेणार आहोत व आपण जी प्रोसेस केलेली तीच आपण परत एकदा करणार आहोत. थोडं मीठ घालणार आहोत, त्यावर थोडी हळद पावडर व गरम मसाला हे सर्व आपण भेजाला व्यवस्थित लावून घेणार आहोत. भेजाला आपण सर्व बाजूंनी व्यवस्थितपणे मसाला लावून घेणार आहोत व आता आपल्याला हे सर्व अर्धा ते 1 तासासाठी आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. भेजा आता तयार आहे फ्राय करण्यासाठी. आपण आता एका पॅनमध्ये थोडं तेल घालणार आहोत. गरजेनुसार आपण थोडं तेल घालूया. आपण भेजा अगदी थोड्या तेलामध्ये तळून घेणार आहोत, शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर एक एक करून आपल्याला सर्व तुकडे पॅनमध्ये घालायचे आहेत. व्यवस्थित भेजा शिजेपर्यंत आपल्याला एका बाजूने तळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ते पलटून घेणार आहोत व सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय होईपर्यंत आपण ते ठेवणार आहोत. ही अगदी छान अशी स्टार्टर रेसिपी आहे जी तुम्ही तुमच्या घरी ट्राय करू शकता. याला जास्त साहित्य लागत नाही, अगदी कमी साहित्यामध्ये अगदी सोपी चविष्ट खूप अशी छान
भेजा फ्रायची रेसिपी आपण करू शकतो। आता सर्व बाजूने व्यवस्थित भेजा फ्राय झालेला आहे, आता ते सर्व करण्यासाठी रेडी आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग भेजा फ्रायला आलेला आहे। आता आपण थोड्याच वेळात भेजा सर्व करून घेणार आहोत। हेल्दी छान सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। तुम्ही कोणत्या पद्धतीने भेजा फ्राय करता हे देखील मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। गार्निशिंगसाठी कांदा व वरून कोथिंबीर आणि लिंबू हे ठेवून आपण भेजा फ्राय ही स्टार्टर रेसिपी ट्राय करू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय एव्हरीवन।